प्रभाग क्रमांक 16 मधील अगरटाकी येथील शहरातील धोकादायक विहिरी तातडीने बुजवा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्ष उत्तर महाराष्ट्राचे अनिलभाई गांगोडे यांनी दिलाय. दिनांक 4 ऑक्टोबर 2022 रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीनं मनपाचे शहर अभियंता एस आर वंजारी यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. या निवेदनामध्ये प्रभाग क्रमांक 16 अगरटाकळे शिवारातील सर्वे नंबर 39 मधील कथडा नसलेली धोकेदायक विहीर, आत्तापर्यंत या विहिरीमध्ये अनेकांनी आत्महत्या करून आपलं जीवन संपवले. त्याचप्रमाणे दिनांक 10 ऑक्टोबर 2022 रोजी एका तरुणाने या विहिरीत आत्महत्या केली. भविष्यात अनेक अनुचित प्रकार येथे घडू शकतात. यापूर्वी देखील रिपाईच्या वतीने मनपा प्रशासन पोलीस प्रशासन यांना निवेदन देण्यात आलं होतं. निवेदनाची वेळीच दखल घेतली असती तर सदरील घटना घडली नसती. तसेच कथडा नसलेल्या विहिरीमध्ये अनेक जनावरं बुडून मृत्यू झाले तर या निवेदनाची दखल घेऊन तातडीने विहीर बुजवण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली. या प्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख तथा महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे, रणरागिणी महिला सामाजिक संस्थेच्या अध्यक्ष गुंफाताई फदरगे, जिल्हा नेते ज्ञानेश्वर जाधव, युवा नेते विक्रांतजी गांगुर्डे, युवा नेते यश घोडके, रेखाताई पगारे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. प्रभाग क्रमांक 16 अगरटाकळी शिवारातील धोकेदायक कथडा नसलेली विहीर बुजवा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे यांनी दिलाय. प्रभाग क्रमांक 16 आगरटाकळी शिवारातील सर्वे नंबर 39 या गटातील जी कथडा नसलेली पडीत विहीर आहे, या विहिरीमध्ये अनेक तरुणांनी आपलं आयुष्य संपवलेलं आहे. अनेक लोकांनी आत्महत्या त्या ठिकाणी केलेल्या आहे. अनेक जनावरं त्या विहिरीमध्ये पडून या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले आहे. त्यामुळे अनेक वेळा अग्निशामक दलाला आम्ही पाचारण करून वेळोवेळी आम्ही सरकारकडे महापालिकेकडे विहीर बुजवावी किंवा तिला कथडा लावावा याचा नेहमीच पाठपुरावा महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे यांनी केलेला आहे. परंतु आम्हाला या गोष्टीचा खेद वाटतोय की वर्षानुवर्ष हा पाठपुरावा करून देखील महापालिकेकडून कुठल्याही प्रकारची कारवाई या ठिकाणी करण्यात आलेली नाही. ती जागा खाजगी जरी असली तरी ती जागा गेल्या 10 ते 12 वर्षापासून पडीत आहे. आम्ही पोलीस प्रशासनाकडून देखील NOC घेतलेली आहे. आम्ही महापालिकेला आज पुन्हा प्रश्न विचारलेला आहे की हरकत काय आहे, आपण या संबंधीचं कामकाज केव्हा पूर्ण कराल. काल सुद्धा एका तरुण वयातल्या मुलानं 20-19 वर्षाच्या मुलानं काल आयुष्य संपवलेलं आहे. या गोष्टीचा आम्हाला खेद आहे. आम्ही शासनाकडे महापालिकेकडे आज पुन्हा एकदा महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली व तसेच उत्तर महाराष्ट्राच्या झुंजार नेत्या गुंफाताई भदरगे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या आयुक्तांना आम्ही या ठिकाणी पुन्हा भेटून त्यांना सदर संबंधितचा जो अहवाल आहे, निवेदन आहे, तो सादर केलेला आहे. लवकरात लवकर आम्हाला अशी अपेक्षा आहे, अशा आहे की लवकरात लवकर प्रशासनाकडून त्या विहिरीला कथाडा तरी किमान बसवण्यात येईल अशी रास्त अपेक्षा आम्हाला महापालिकेकडून आहे. आजच्या या निवेदनाला ज्ञानेश्वरजी ज्ञानेश्वर जाधव, यशजी घोडके, आमच्या पगारे ताई व यासह प्रभागातील तरुण कार्यकर्ते देखील उपस्थित होते. धन्यवाद. वृत्त संकलन विभाग Star 24 फास्ट न्यूज नाशिक. Star 24 फास्ट न्यूज.